काही भागामध्ये अधिक जागा प्राप्त झाल्या, काही ठिकाणी आणखीन काम करायची गरज आहे. हे लोकांनी निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट केलं. तरीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला लहान दोन कार्यकर्ता अत्यंत जिद्दीनं या निवडणुकीमध्ये उतरला आणि पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न. तुम्हा लोकांना निवडणुकीमध्ये यश आलं नाही त्याला कारण अनेक आहेत. साधन सामग्री या संदर्भात जे विजयी झाले त्यांनी एक जबरदस्त शक्ती लावलेली होती. दिल्लीचं आणि राज्याचं सरकार त्यांच्या हातामध्ये असल्यामुळं त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्याची काही किंमत आपल्याला द्यावी लागली. पण सर्वसाधारणपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा बहुसंख्य ठिकाणी एकत्रितपणानं काम दापोलीच्या उमेदवारांचा अनुभव त्यांनी वेगळा सांगितला. तर मला स्वतःला असं वाटतं की ज्यावेळी मी उमेदवारांनी माझ्याच पक्षाचा कार्यकर्ता काम करत नाही असं सांगतो त्या मी स्वतःही मला स्वतःला तपासलं पाहिजे. माझ्याच पक्षाचा कार्यकर्ता माझ्यापासून दूर का जातो, मला का विरोधी करतो? विरोधी व्यक्तीने काम केलं नाही मी समजू शकतो, तो करणारही. काही ठिकाणी जे आपले सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे त्याही ठिकाणी थोडी मोठ काही गडबड होऊ शकते. पण आपल्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता विरोधी काम करतो ही तक्रार मी ज्यावेळी करतो त्यामुळे मला स्वतःला वाटतं की मी स्वतःला माझ्या कामाच्या पद्धतीच्या संबंधी तपासून घेण्याची गरज आहे. होऊन गेलं. निवडणुकीमध्ये नव्या पिढीने आपल्या पक्षाला पाठिंबा चांगला दिला. या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं प्रचारामध्ये तुम्ही सगळे जण होता आणि तुम्हाला सगळ्यांच्या सभा म्हणून तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होती आणि त्याची साथ आपल्याला मिळाली. या निवडणुकीमध्ये आणखीन एक काम आपल्याला बघायला मिळालं की साधारणतः समाजातला अल्पसंख्याक जो आहे विशेषतः मुस्लिम तत्सम घटक यांची शक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं फार मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी उभी आहे. यावेळेला अल्पसंख्याकांची मनस्थिती काय वाचेल ते झाले तर चालेल, बी जे पी नको आणि आपल्याला पाठिंबा द्यायचा हे सूत्र त्यांनी स्वीकारलं. त्याची मदत झाली. शेतकरी वर्गाचा पाठिंबा आपल्याला समाधानकारक झाला. काही बाबतीत आपण काही वक्त्यांनी सांगितलं की वंचितने असं केलं, वंचितने तसं केलं. शेवटी वंचित म्हणजे कोण? समाजातला एक गरीब वर्ग आज वंचितच्या नावानं संघटित होतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जो अधिक संघटित झाला त्याच्यामध्ये मुस्लिम समाज सुद्धा सहभागी होता. नंतरच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज त्यापासून बाजूला गेला आणि मुस्लिम समाजाने हा निष्कर्ष काढला की वंचितमध्ये एकत्रित येऊन विरोध करणं याचा अर्थ भाजपला अप्रत्यक्षपणाने मदत करणं हे त्यांच्या ध्यानात आलं. तो समाज वाजून राहिला आणि एक मर्यादित समाजातला गरीब घटक विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एकेकाचा नवबुद्ध आणि सच्चा वर्ग हे आज वंचितच्या माध्यमातून उभे राहिले. आणि गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघितला तर हा घटक हा आपल्या बरोबर होता, तो आपल्यापासून बाजूला गेला.
तो बाद में मैं कह रहा हूँ त्याने दोन दोन कारणांना इच्छा आपण पथक करू शकतो. त्यांच्याबद्दलचा विश्वास संपादन करायला आपलं काही चुकलं. आपण समाजकारणामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, पण त्या बरोबर घेऊन जाणाऱ्यामध्ये हा वंचितचा पाठिंबा देणारा वर्ग हाही आपल्याबरोबर आहे का नाही हे फारसं आपण बदलतो. आपण राजकीय निर्णय घेतो, विधान परिषदला सोडा, विधानसभा सोडा, पण अगदी ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, सहकारी संस्था असो, त्या ठिकाणी खूप वेळेला उमेदवार निधीचे निर्णय आपण घेतो. पण हे घेत असताना आपल्या सगळ्यांचं सूत्र आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्याच्या बाहेर आपण जायला तयार होतो. आणि नेमका हा गरीब वर्ग आपल्यापासून वाढू जातो. आता त्या गरीब वर्गातला आत्मविश्वास वाढीला लावण्याचं काम वंचितनी केलं की घट आम्हाला ते करण्यात अर्थ नाही कमी होतो, पण त्यामुळे तो वर्ग संघटित झाला. त्यासाठी आपल्याला यानंतर वंचितमध्ये सहभागी झालेला पाठिंबा देणारा वर्ग कामानं विश्वासानं आपल्याला कसा येईल याची काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. त्या कामात तुम्ही सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मला ती अजून ते आपल्या वाचनामध्ये सांगितलं असेल की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने ठिकठिकाणी नुकसान झालं आहे. विदर्भात झालं आहे, मराठवाड्यात झालं आहे, कोल्हापूर सांगली आणि या भागात यापूर्वीच झालेले होतं. आणि या वेळेला आपला प्रत्येक सहकारी हा बांधव दिसला पाहिजे. त्याचा फायदा फायदा राजकीय म्हणून नव्हे, पण त्या वर्गाच्या हिताच्या जपणुकीने राष्ट्रवादीच उतरतो हा संदेश ठिकठिकाणी गेला पाहिजे आणि लोकांना त्याची आवश्यकता आहे. तर काल मी ज्यावेळी गेलो परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी कुठे गेलो नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये मला आश्चर्य वाटलं. इगतपुरीला आम्ही गेलो आणि इगतपुरीला गेल्याच्या नंतर आदिवासी समाजाच्या बायका होत्या ते मला दाखवत होत्या भारताचं तिकडचं नुकसान काय झालं वगैरे. मी त्यांना विचारलं काय करायचं काय केलं पाहिजे, ते म्हणजे मोदीला पहिलं घालावं. म्हणजे मला काही सध्या ना आदिवासी समाजाच्या दोन बायका आणि त्यांच्या शेतात भारताचं नुकसान झालं ते मला सांगतात मोदीला घालत. मी म्हणलं काय कशासाठी कशामुळे, नाही म्हणजे हे लोक असेपर्यंत किती संकट आलं तर संकटाच्या काही आमच्या पाठीशी वेळांची जाणं त्याच्यात नाही. मोदी म्हणजे व्यक्ती म्हणत नाही हा समज वर्ग. आता एक आदिवासी बाई ही रस्त्या थांबून बोलते याचा अर्थ आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या बद्दलचा राग नाराजी ही कुठं गेली ही त्याच्यामध्ये दिसते. आणि ही जर असेल तर त्या सगळ्याला संघटित करणं हे जर काम आपण करू शकतो तर माझी खात्री की या संकटाच्या काळात आपणच त्यांच्या मागून राहतो हा विश्वास आणखी वाढवण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायची गरज आहे. मी ज्या ज्या वेळेस जातो त्याचा फायदा एक होतो की एक संदेश जातो सगळ्या राज्यात देशात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची लिडरशिप ही सगळीच कामाला लागते. पण मी गेल्याच्या नंतर तुम्ही तिकडे काम करता, तुम्ही तुमच्या भागात लक्ष देता आणि या सगळ्या गोष्टीचा लाभ हा त्या लोकांना होतो आणि त्याची नोंद योग्य मदतसुद्धा हा घेतो. काही ठिकाणी आपला पराभव झाला, त्या ठिकाणी कुठं कमी पडलो का दर्शवृत्ती का, त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. पण काही ठिकाणी संघटनात्मक काम हे कमी पडलं. संघटनात्मक काम कमी पडलं तिथं आपल्याला किंमत मोजावी लागली. त्याचे दोन भाग दिसतात. एक आपल्या संघटनेमध्ये अनेक जिल्हे असे की त्या ठिकाणी जिल्ह्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी काही आपल्या सहकाऱ्यांच्याकडे वर्षोवर्ष मला असं वाटतं की आता अध्यक्षाने या सगळ्याचं महत्त्व झाल्याच्या नंतर जिल्ह्याच्या सरकारांची बैठक घेऊन जिथं 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष मी सत्तेवर आहे जिल्ह्याच्या संघटनेच्या तिथे काही बदल करता येतील का सगळ्यांना विश्वासात घेऊन याची गरज आहे.
नव्याना संधी थोडी द्यायला पाहिजे. नवा चेहरा, नवा उत्साह हा त्या ठिकाणी आणला तर तो अधिक गव्हाने काम करेल. आणि त्यासाठी आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागेल आणि संघटनात्मक जबाबदारी घेऊन काम करणारा एक वरिष्ठाचा संतसुद्धा मोठ्या प्रमाणावर जबाबदारी टाकून तयार केला पाहिजे आणि ती काळजी तुम्ही त्यांनी घेतली पाहिजे. तरुण वर्ग मराठी मी सांगितलं आपल्याकडे जास्त येतो. तरुण वर्ग अल्पसंख्याक एससी एसटी महिला या सगळ्यांचं संघटनसुद्धा वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण विशेषतः एससी आणि एसटी आदिवासी आणि दलित यांच्यामध्ये संघटना म्हणून काम करायला कमी पडतो. आपलं सामाजिक विभाग आहे तर मला असं वाटतं की त्या विभागाला अधिक कष्ट घेऊन अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वर्ग सबंध विचारून दुसरीकडे जाऊ इच्छित नाही पण आपण त्यांच्या पाठीचे भक्कम परिणाम लावं, त्यांना साथ देतो, त्यांना प्रतिष्ठा देतो हे दिसलं पाहिजे. म्हणून त्या कामात थोडंसं अधिक लक्ष द्यायचं ही गरज आहे. महिलांची जबाबदारी रुपारी त्यांनी घेतल्याच्यानंतर त्या सगळीचं फिरतात ते आपल्याला दिसते. पण त्यांनी एकट्याने कष्ट करून चालणार नाही. त्या त्या भागातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या तालुक्यातल्या सहकार्यांनी ज्या भगिनी काम करायला पुढे येतात त्यांच्या पाठीची सहकार्याची शक्ती उभी केली पाहिजे. तर लोकांनी त्यांच्या कामाला अधिक एक त्याचा अर्थ राहणार आहे. आणि म्हणून त्या एक गोष्टीचा सगळ्यांनी अधिक लक्ष ते दिलं पाहिजे. मला एकच गोष्ट सांगायची की नियोजितीमध्ये यश नाही आहे. सगळ्यांनी सांगितलं नॉर्वेज व्हायचं काही कारण नाही. खरं देशांनी विचार केलेला आहे की तुम्हाला सगळ्यांच्या काही जबाबदाऱ्या टाकायच्या संघटना आणि तुम्हाला एखाद्या जिल्ह्याची जबाबदारी असेल, काही भागाची जबाबदारी असेल, जे काही पक्ष तुमच्या जिल्ह्याच्या प्रत्येक कामात लक्ष घालाल ते तुमच्या जबाबदारी टाकायचं कारण मुख्य तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वतीनं हा संदेश द्यायचा आहे की आमच्या सरकारी निवडणुकीत यशस्वी झाला नाही पण आमच्या पक्षाचा त्या जिल्ह्याचा त्या भागाचा क्रमांक एक सांगण्याचा तो आहे. आणि ती त्याची एक स्थान जन्मासात होईल याची काळजी पक्ष घेणार आहे आणि ठिकठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सहभागी करून घ्यायचा हा निकाल घेतलेला आहे. त्यावर तुम्हीसुद्धा त्या तयारी करायला पाहिजे एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. एकंदर निवडणुकीचा निकाल घेतल्याच्या नंतर मुंबई शहर ठाणे जिल्हा इथं आपल्याला अधिक जबाबदारी काम करायची गरज आहे. पक्ष म्हणून आम्ही सगळे सत्र त्या ठिकाणी देणार आहोत. मुंबईमध्ये आपली एकच जागा आली, ठाण्यामध्ये आपली एकच जागा आली, पालघरला आपली एकच जागा आली. एक काळ असा होता की ठाणे जे दोन आले हां, एक काळ असा होता की ठाणे जिल्हा परिषद आपल्याकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याकडे होती, ठाणे महानगरपालिका तीन चार आपल्याकडे होत्या, मला वाटतं उल्हासनगरची आपल्याकडे होती, केजरची होती. आता या सगळ्यामध्ये आपण थोडंसं करू शकतोय म्हणून पक्ष म्हणून आमची सगळी शक्ती आम्ही तुमच्या मागे उभं करणार आहोत पण तुम्हीसुद्धा आपापल्या या कार्यक्षेत्रात अधिक कष्टानं पुन्हा एकदा संघटना बांधायच्या तयारी लागलं पाहिजे. आज त्याची अत्यंत गरज आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो. अधिक काही या ठिकाणी बोलून वेळ घ्यायचं कारण नाही. आपण कार्य लागूया, पुन्हा एकदा उभं करूया. आज जी काही संकट महाराष्ट्राचे त्या संकटातसुद्धा तुम्ही साकडं बघूयात हे चित्र दाखवूयात आणि आपलं स्वतःचं नेतृत्व संघटनेचं नेतृत्व हे अधिक मजबूत करण्याची कारणे घेऊया. एवढंच या ठिकाणी संपतो आणि माझे दोन शब्द संपतो.